नमस्कार मित्रांनो, मी निलेश गिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल वरती हार्दिक स्वागत करतो। तर पहा मित्रांनो, आपण काय केलंय की तुमचं जे विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाचं प्रकरण क्रमांक 6 आहे, त्याचं नाव वनस्पतींचे वर्गीकरण, त्या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे। ते प्रकरण पाहत असताना आपण मागच्या लेक्चर मध्ये काय केलं की वनस्पती या सजीव आहेत, त्या वनस्पती या सजीव आहेत, तर आपण अगोदर काय केलं की सजीवांचं वर्गीकरण कसं केलं याचा अभ्यास केलेला आहे। त्यामध्ये आपण पाहिलं की आर एच विटेकर यांनी जी पंचसृष्टी वर्गीकरणाची पद्धत सांगितली त्यासाठी कोणता बेस वापरला, म्हणजे कशाच्या आधारे ही पंचसृष्टी वर्गीकरण केलंय, या सर्वांचा अभ्यास आपण मागील प्रकरणामध्ये मागील लेक्चरमध्ये केलेला आहे। त्यानंतर आपण पाहिलं की इचेरा हे जे शास्त्रज्ञ यांनी काय केलं की त्यामधला जो वनस्पती वर्ग म्हणजे जी सृष्टी वनस्पती वर्ग आहे त्याचं परत काय केलेलं आहे, काही आधारा म्हणजे काही गोष्टींच्या आधारे त्यांचं परत दोन उपसृष्टीमध्ये वर्गीकरण केलेलं आहे, ज्याचं नाव आहे अबीजपत्री आणि बीजपत्री। ह्या अबीजपत्री बीजपत्री याचं परत काही उपगटात कसं वर्गीकरण केलंय, त्यासाठी कोणता आधार वापरलाय, या सर्वांचा अभ्यास आपण काय केलेला आहे मागच्या लेक्चरमध्ये केलेला आहे। तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर त्या लेक्चरची लिंक मी या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये खाली दिलेली आहे, तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता। आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर पहा आज आपण काय करणार आहोत, आपण पाहिलं की वनस्पती सृष्टी काय केली नाही, इचर या शास्त्रज्ञाने काय केलं की वनस्पती सृष्टीचं दोन उपसृष्टीमध्ये वर्गीकरण केलं, ज्याचं नाव आहे अबीजपत्री आणि बीजपत्री। आता या ज्या दोन उपसृष्टी येतात याचं कशाच्या आधारे म्हणजे वनस्पती वर्गाचं या जी वनस्पती सृष्टी आहे याचं काय केलं, दोन उपगटात वर्गीकरण केलं, या दोन उपगटात वर्गीकरण करताना कशाचा आधार घेतला हे पण आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं। त्यामध्ये आपण पाहिलं त्या वनस्पतींना बिया आहेत का नाहीत, किंवा त्या वनस्पतीमध्ये अन्न व पाण्याचं वहन करण्यासाठी काय असा सेपरेट असा काय होता ऊती संस्था आहेत का नाही, असे विविध आधार वापरले आणि त्या दोन उपगटात त्याचं वर्गीकरण केलेलं आहे, याचा अभ्यास आपण मागील लेक्चरमध्ये केलेला आहे। आज आपण काय करूया की ज्या अबीजपत्री आणि बीजपत्री या ज्या दोन उपसृष्टी येतात त्यांचा काय करूया, थोडक्यात परिचय करून घेऊया। तर पहा सर्वसाधारणपणे काय केलंय, सृष्टी वनस्पती वर्ग ही दोन उपगटात किंवा दोन उपसृष्टीमध्ये वर्गीकृत करण्यात आलेली आहे। पहिला गट आहे अबीजपत्री आणि दुसरा गट आहे बीजपत्री। तर अबीजपत्रीचं परत काय केलंय, तीन उपगटात वर्गीकरण केले, हे आपण मागच्याच लेक्चरमध्ये पाहिलं, ज्यामध्ये थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा। आता हे कशाच्या आधारे केले ते पण आपण काय केलं मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे। परत काय दुसरी उपसृष्टी कोणती आहे, बीजपत्री। बीजपत्रीमध्ये येतं आवृत्त बीजी आणि अनावृत्त बीजी, म्हणजे काय त्यांच्याकडे बिया जर असतील किंवा त्या बियावरती कव्हर आहे किंवा नाही याच्या आधारे काय केलंय, आवृत्त बीजी आणि अनावृत्त बीजी असे दोन गट पाडले होते। परत आपण पाहिलं की अनावृत्त बीजी मध्ये काय याच्यामध्ये काय असतं की जे फळ असतं बीज असतं ते फळाच्या आतमध्ये असतं आणि त्याचे परत त्यांच्या बीजपत्रांची संख्या त्याच्यामध्ये किती बीजपत्र आहेत यानुसार परत त्याचे दोन उपगट पाडण्यात आले, जसे की एक बीजपत्री आणि द्विबीजपत्री। हे पहा मित्रांनो, हे आपण सर्व मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे आणि ते खूप महत्वाचं आहे, जर तुम्ही नवीन असाल तर ते लेक्चर पाहायला विसरू नका। तर आपण काय करूया की जे अबीजपत्री आणि बीजपत्री यामध्ये नेमका मुख्य फरक काय ते अगोदर जाणून घेऊया आणि त्यानंतर अबीजपत्रीचा डिटेली अभ्यास करायला सुरुवात करूया। तर पहा सर्वप्रथम अबीजपत्री आणि बीजपत्री, तर अबीजपत्री पाहत असताना बघा अबीजपत्री म्हणजे काय, यांच्यामध्ये काय हे बी नसणारे, अबीजपत्री म्हणजे काय त्यांच्यामध्ये बी नसतात आणि बीजपत्री म्हणजे त्यांच्यामध्ये बी असते। आता ह्या दोन उपगटाचे किंवा या दोन उपसृष्टीचे वैशिष्ट्य काय बघा, अबीजपत्री मध्ये फुलं नसतात, फळं नसतात, बिया नसतात, कारण बी नसेल म्हणजे काय, बी कुठं असतं फळाच्या आतमध्ये, म्हणजे बी त्याच्यामध्ये काय नसणार आहे, मग फुलं पण नसणार आहेत, फळे पण नसणार आहेत आणि बिया पण नसणार आहेत। बीजपत्री मध्ये काय फळे असतात, फुले असतात, बी असते। नंतर दुसरा फरक काय, त्या कमी विकसित असतात, कमी विकसित म्हणजे अबीजपत्रीमध्ये येणाऱ्या ज्या वनस्पती येतात त्या कमी विकसित असतात, कमी विकसित असतात म्हणजेच काय, तर त्यांच्याकडे काय अन्न व पाण्याचं वहन करण्यासाठी त्यांच्याकडे अशा सेपरेट अशा ऊती संस्था नसतात ज्या की बीजपत्रीकडील वनस्पतीमध्ये असतात। परत काय कमी विकसित म्हणजे यांचं जे स्ट्रक्चर आहे किंवा यांची जी संरचना आहे त्याच्यामध्ये मूळ, देठ किंवा पान असे सेपरेट असे विविध घटक काही नसतं, जसं की याच्यामध्ये काय बीजपत्रीमधील ज्या वनस्पती त्या जास्त विकसित झालेल्या असतात, जास्त विकसित म्हणजे यांच्याकडे विविध पार्ट असतात जसे की त्यांच्यामध्ये खोड असतं, मूळ असतं, पान असतं, तसेच अन्न व पाण्याचे वहन करण्यासाठी त्यांच्याकडे काय असतात
सेपरेट अशा ऊती संस्था असतात हे आपण काय केलेले मागच्याच लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. हा झाला दुसरा फरक. तिसरा फरक काय याच्यामध्ये सांगितलं पाणी व अन्नाचे वहन करण्यासाठी स्वतंत्र ऊती संस्था नसतात. त्यांच्याकडे पाणी व अन्नाचे वहन करण्यासाठी स्वतंत्र ऊती संस्था असतात. त्यानंतर अजून काय याच्यामध्ये प्रजनन करणारे अवयव लपलेले असतात. जे अबीजपत्री ज्या वनस्पती येतात त्यांच्यामध्ये काय प्रजनन करणारे ज्या वनस्पती येतात त्याच्या प्रजनन करणारे जे अवयव येत ते काय असतात लपलेले म्हणजे उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. तर बीजपत्री मध्ये काय हे जे प्रजनन करणारे अवयव येत ते आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो. हे कधी हे काय केलेलं आपण सर्व मागील प्रकरण मागील लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. तर हा झाला अबीजपत्री आणि बीजपत्री या ज्या दोन उपसृष्टी येतात यामधील मुख्य फरक. तर आपण काय करू की सुरुवातीला अबीजपत्रीचा पूर्णपणे अभ्यास करून घेऊ आणि त्यानंतर पाहू आपण बीजपत्री म्हणजे काय बीजपत्रीचे उपगट आणि त्यांचे वैशिष्ट्ये. तर पहा मित्रांनो अबीजपत्री पाहत असताना आपण मागच्याच लेक्चरमध्ये पाहिलं की विविध काय केलेले तर विविध आधारे किंवा विविध गोष्टींच्या आधारे त्या अबीजपत्रीचे परत तीन गटांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. की काय अबीजपत्री वर्ग अबीजपत्री उपसृष्टी आणि हे तिचे तीन उपगट फॅलोफायटा ब्रायोफायटा टेरिडोफायटा त्याला डिव्हिजन असंही म्हटलेलं आहे. डिव्हिजन म्हणजे विभाग थोडक्यात विभाग फॅलोफायटा विभाग बायोफायटा आणि विभाग टेरिडोफायटा किंवा डिव्हिजन फॅलोफायटा डिव्हिजन ब्रायोफायटा आणि डिव्हिजन टेरिडोफायटा ही काय सृष्टी ही काय दोन त्याच्या उपसृष्टी आणि एक आहे त्याच्या डिव्हिजन. तर मित्रांनो आपण सुरुवातीला फॅलोफायटाचा पूर्णपणे अभ्यास करून घेऊ त्यामध्ये आपण नंतर ब्रायोफायटाचा करू नंतर टेरिडोफायटाचा करू. परंतु त्या अगोदर आपण काय करूया हे जी अबीजपत्री आहे याचं थोडक्यात आढावा घेऊया म्हणजे याचे जे उपगट येतं या उपगटाचा थोडक्यात आढावा घेऊया. तर पहा अबीजपत्रीमध्ये तीन उपगट आहेत परत फॅलोफायटा त्याला डिव्हिजन असं म्हटलेलं आहे फॅलोफायटा ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. तर थॅलोफायटा म्हणजे काय थॅलो ह्या शब्दाचा इंग्लिशमध्ये अर्थ होतो थॅलस. थॅलस म्हणजे काय सपाट किंवा पातळ असा त्याचा अर्थ होतो. ह्या ज्या वनस्पती येतात त्या काय अशा पसरट थोडक्यात काय अर्थ होतो त्याचा पसरट. यामध्ये ज्या वनस्पती असतात त्या कशा असतात अशा पसरट असतात. यांच्यामध्ये खोड मूळ व पान असे विविध अवयव किंवा असे वेगवेगळे अवयव अस्तित्वात नसतात. हा मुख्य वैशिष्ट्य आहे या थॅलोफायटाचं. आता ब्रायो ब्रायो म्हणजे मॉसेस. आता हा इंग्रजी शब्द आहे बघा. ब्रायोफायटा म्हणजे काय यामध्ये अशा वनस्पती येतात जर तुम्ही काय केलं कधी पावसाळ्यामध्ये जर एखादी जुनी भिंत वगैरे असेल तर त्यावरती काय दिसतं तुम्हाला हिरवा थर आल्यासारखा दिसतो. हा हिरवा थर म्हणजे काय असतं हे असतात वनस्पती. तर काय होतं या ज्या वनस्पती येतात या वनस्पतीमध्ये या वनस्पती काय करतात पाण्यातही राहू शकतात आणि जमिनीवरतीही राहू शकतात म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे उभयचर. उभयचर पाण्याची काय गरज लागते त्यांना तर प्रजनन होण्यासाठी त्यांच्यामध्ये काय पाण्याची आवश्यकता असते. तर थॅलोफायटामध्ये ज्या सर्व वनस्पती येतात त्या मात्र कुठे राहतात पाण्यात. ब्रायोफायटामध्ये असणाऱ्या उभयचर पाण्यातही राहतात जमिनीवरही राहतात परंतु ज्या जमिनीवरती राहतात त्यांना मात्र प्रजननासाठी पाण्याची आवश्यकता असते. नंतर तिसरा गट येतो टेरिडोफायटा. टेरिडोफायटा हा शब्द काय इंग्रजी यामध्ये जर टेरिडो हा शब्द घेतला तर त्याचा इंग्रजीमध्ये अर्थ होतो फिदरी स्ट्रक्चर. फिदरी म्हणजे काय पंखासारखं स्ट्रक्चर किंवा पंखासारखी संरचना. पंखासारखी संरचना म्हणजे काय यांच्या ह्या वनस्पतीमध्ये जे पानं असतात हे पानं कसे येतात तुम्हाला पंखासारखे दिसतात. जर तुम्ही काय केलं बागेमध्ये जर कधी तुम्ही शोभेच्या वस्तू जर पाहिल्या तर त्या शोभेचे वनस्पती जर पाहिल्या त्याचे जे पानं आहेत ते तुम्हाला कसे दिसतील पंखासारखे. तर त्या ज्या वनस्पती असतात ते या टेरिडोफायटा गटामध्ये येतात. तर त्या बघा या वनस्पती कुठे आढळतात जमिनीवरती. आता जर तुम्ही थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा हे दोन गट जर पाहिले तर यामध्ये काय मुळे नसतात खोड नसतं पाणी नसतात यामध्ये. परंतु जर टेरिडोफायटा पाहिलं तर टेरिडोफायटामध्ये मात्र मुळे खोड पाने असे विविध अवयव अस्तित्वात असतात. हा काय टेरिडोफायटा गटाचं मुख्य वैशिष्ट्य आहे. जर तुम्ही थॅलोफायटा ब्रायोफायटा या दोन गटांची जर काय केली तुलना जर केली तर यांच्यामध्ये काय फरक आहे या दोन गटामध्ये थॅलोफायटा ब्रायोफायटामध्ये असे विविध अवयव नाहीत जे की टेरिडोफायटामध्ये आहेत. हा एक मुख्य फरक टेरिडोफायटा आणि या दोन गटांमधला. हे काय झालं तुमचा थोडक्यात आढावा घेतला आपण अबीजपत्रीमध्ये जे उपगट आहेत थॅलोफायटा ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा यांचे थोडक्यात वैशिष्ट्य पाहिले. आता आपण काय करूया अबीजपत्रीचा अभ्यास करायला सुरुवात करूया. त्यामध्ये आपण सर्वात अगोदर थॅलोफायटा या गटाचं काय करूया डिटेल्समध्ये स्टडी करायला सुरुवात करूया. तर पहा थॅलोफायटा
ऍलोव्हेरा काय म्हटलं आपण, ही जी वनस्पती सृष्टी आहे त्याचं काय केलंय, दोन उपसृष्टीमध्ये विभाजन केलंय, त्यात अबीजपत्री आणि बीजपत्री. तर थॅलोफायटा हा काय या बीजपत्री मधला पुढचा म्हणजे बीजपत्रीचा एक गट आहे. म्हणजे मला अपंग म्हणत होतं की बीजपत्री परत तीन गटांमध्ये विभाजन झालेलं आहे, सॉरी अबीजपत्रीचं परत तीन गटांमध्ये विभाजन झालेलं आहे. त्याला प्रत्येकाला काय डिव्हिजन असं नाव दिलेलं किंवा भाग असं म्हटलेलं आहे. मग हा काय भाग थॅलोफायटा किंवा डिव्हिजन थॅलोफायटा. तर थॅलोफायटामध्ये काय, थॅलोफायटा म्हणजे काय, थॅलस, थॅलस म्हणजे पसरट, पसरट असं त्यांचं कसं असतं, त्यांची संरचना असते मोठ्या वनस्पतींची. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की अनेक प्रकारचे शैवाल आहेत त्याचा काय होतो, थॅलोफायटामध्ये समावेश होत असतो. तर आता आपण पाहूया की थॅलोफायटाची नेमकी वैशिष्ट्य काय असतं. तर पहा थॅलोफायटा, त्या अगोदर पाहू की थॅलोफायटामध्ये येतं काय काय. थॅलोफायटामध्ये काय काय येतं, विविध प्रकारचे शैवाल येतं, कवक येतं, जसं की फंगी आपण म्हणतो तर फंगी आणि लायकेन. लायकेन काय येते तुम्हाला सांगतो. तर पहा थॅलोफायटा गटाची वैशिष्ट्य जर पाहिले तर थॅलोफायटाच्या ज्या वनस्पती आहेत ह्या कुठे आढळतात, पाण्यामध्ये. आपण आत्ताच पाहिलं जसं की ब्रायोफायटा काय येतं, उभयचर, पाण्यामध्ये पण आढळतात, जमिनीवरती पण आढळतात. फक्त जे जमिनीवरती राहतात त्यांना प्रजननासाठी पाण्याची पण आवश्यकता असते म्हणून त्यांना आपण उभयचर म्हटलं होतं. आणि टेरिडोफायटा होते कसं येतं, जमिनीवरती. तर हे जे थॅलोफायटा कुठे आहेत मग, पाण्यामध्ये. तर वैशिष्ट्य बघा, थॅलोफायटा काय, प्राथमिक प्रकारच्या व सर्वसाधारण रचना व कमी विकसित तसेच पाण्यामध्ये राहतात. म्हणजे काय, प्राथमिक स्वरूपाचं म्हणजे काय, बघा जसं आपल्या माहिती जर आपण सॉरी बाजूला बिल्डिंगचं काम करायचं किंवा आवाज येतोय काय की आपल्याला माहिती मानवाची निर्मिती किंवा ज्या प्राण्यांची किंवा सजीवाची निर्मिती कशी झालेली आहे. सजीवाची निर्मिती होत असताना आपण ऐकलं असेल की सर्वात पहिला जो कुठे आढळला, पाण्यामध्ये. त्यानंतर काय झालं, त्याच्यापासून जे पेशी सजीव जसं की आमिबा वगैरे तयार झाले, मग त्यांच्यामध्ये काय झालं, उत्क्रांती होत होत काय झालं, असे म्हणजे ते कसे होते, साधारण किंवा सिम्पल अॅनिमल, सिम्पल अॅनिमल्स होते. त्यांच्यापासून आपल्यासारखे काय झाले नंतर गुंतागुंतीचे अॅनिमल तयार झाले. तसंच हे काय येतात, एकदम सिम्पल प्लांट येते. म्हणजे कसं येतं, साधारण काय येतात वनस्पतीचा प्राथमिक स्वरूपाच्या, प्राथमिक स्वरूपाच्या वनस्पती म्हणजे यांच्यामध्ये नंतर काय झालं, यांच्यामध्ये डेव्हलपमेंट होत गेली किंवा उत्क्रांती होत गेली, अत्यापासून हे मोठमोठे गुंतागुंतीचे झाडं तयार झालेले आहेत. म्हणजे ह्या काय येतात, प्राथमिक स्वरूपाच्या वनस्पती आहेत. साधारण म्हणजे काय, यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अवयव नाहीत, म्हणजे वेगवेगळे अवयव नाहीत. जसं मी सांगू शकत नाही की याचे कोडे मुळे किंवा याचे पाने असे विविध याच्यामध्ये नसतात. आणि हे कुठे आढळतात, कमी विकसित, त्याच्या कमी विकसित म्हणजे याच्यामध्ये काय आहे, जसं की आपण पाहिलं की काही वनस्पतीमध्ये काय असतात, विविध अशा ऊती संस्था असतात. त्याच्यासाठी पाणी वाहून नेण्यासाठी ऊती संस्था वेगळी असते आणि अन्नाचं वहन करण्यासाठी पण काय असते, वेगळी ऊती संस्था असते. तशी यांच्यामध्ये नसते, त्यामुळे काय म्हटलंय, कमी विकसित वनस्पती असं म्हटलेलं आहे. कोणाला, ज्या की थॅलोफायटा गटामध्ये येतात. मग काय झालं, त्यानंतर थॅलोफायटा गटात जर तुम्हाला एखादी वनस्पती पाहायची असेल की थॅलोफायटा गटामध्ये कशी असते, तर काय करा, तुमच्या आजूबाजूला जर कुठे एखादं डबकं असेल, पाण्याचं डबकं साचलं असेल, त्याच्यावरती तुम्ही बऱ्याच वेळा पाहता की पाण्याचा काय तो हिरवा थर वरती आलेला दिसतो. तर तो हिरवा थर म्हणजे काय, तो एक प्रकारचे शैवाल आहे ज्याचं नाव आहे स्पायरोगायरा. म्हणजे एक शैवालाचा प्रकार आहे. तुम्ही काय करा, ते जर शैवाल तुम्ही जर घेण्याचा प्रयत्न केला, त्याला काय करा, पेट्री डिश मध्ये, म्हणजे आपण माहिती तुम्ही जर कधी लायब्ररीमध्ये लाईब्रेरीमध्ये जर काम केलं असेल तर काय होतं, तुम्ही पाहिलं असेल एक पेट्री डिश म्हणजे काय असते, काजूची वाटी असते, त्यात काय करा, ते पाणी घेऊन या, थोडस पाणी, त्याच्यामध्ये तो हिरवा थर आलेला आहे. तर तुम्हाला काय दिसाल, तर हिरवा थर म्हणजे काय, तो असं धाग्यासारखं छोटं छोटंसं काय तुम्हाला त्याची प्रतिकृती दिसेल किंवा त्याचं स्ट्रक्चर दिसतात. म्हणजे तो काय असते, ती आली आहे, ते धाग्यासारखं दिसतं. मग काय करा, त्यातला एक छोटासा धागा काढून घ्या, म्हणजे ते हिरवं जे स्ट्रक्चर आहे ना, त्यातला एक छोटासा धागा काढून घ्या. त्याला काय करा, काचपट्टी असते आपली, तुम्ही पाहिले असेल कधी सूक्ष्मदर्शिकेखाली, जर तुम्ही काय पाहिलं असेल तर काचपट्टी होती मांडलेलं असतं किंवा रक्त चेक करताना बघा, ते स्लाइड होती मांडतो आपण, ते ब्लड ड्रॉप, ती जी काच असते त्याच्यावरती त्याला काय करा, त्या एका हिरव्या धाग्याला मांडा किंवा त्याला तंतू असं म्हटलं जातं. त्यानंतर त्या धाग्यावरती एक छोटासा पानाचा टिपका टाका, वरतून एक छोटीशी आच्छादन काच असते, ती पण तुम्ही पाहिलेली असेल सूक्ष्मदर्शिका खाली कधी काय पाहिलं असेल तर, ती आच्छादन काच त्याच्यावरती मांडा आणि ती संपूर्ण काचपट्टी काय करा, सूक्ष्मदर्शिका खाली मांडा. आणि जर तुम्ही जरा झूम करून पाहायचा प्रयत्न केला तर तो जो एक तंतू दिसतो ना छोटासा केसासारखा असतो, तो तुम्हाला सूक्ष्मदर्शिकेखाली पूर्णपणे असा दिसेल. उघड्या डोळ्याने तुम्ही त्याला पाहू शकणार नाही, परंतु जर तुम्ही सूक्ष्मदर्शिकेखाली पाहिलं तर तो तुम्हाला असा दिसेल. पहा मग त्याच्यामध्ये ही जी आकृती आहे, मी तुम्हाला फक्त एक पेशी दाखवली आहे, इकडं आणि अजून पेशी असतील, बाजूला पेशी जोडलेल्या असतील, मी एकच पेशी दाखवलेली इथं. त्या काय तर अशा अनेक पेशी काय असतील, त्याला एकमेकाला जोडलेली असतील. तो एक छोटासा धागा जो आपल्याला उघड म्हणजे उघड्या डोळ्याने आपण त्याच्या आतमध्ये काय ते पाहू शकत नाही, परंतु जर सूक्ष्मदर्शिकेखाली पाहिलं
तर तुम्हाला ते असं दिसेल। तर पहा ही त्याची एक पेशी आहे, फक्त मी एकच पेशी आकृती काढली, अशा अनेक पेशी एकमेकांच्या धाग्यामध्ये जोडलेल्या असतात, हे तुम्हाला दिसत सूक्ष्मदर्शकाखाली झूम करून पाहिल्याच्या नंतर तुम्हाला असं दिसत। तर हा जो प्रकार आहे शैवालाचा तो आहे, त्याला स्पायरोगायरा असं म्हणतात। तर पहा हे जे तुम्हाला दिसतं ना सर्पिलाकार किंवा असं क्रॉस मध्ये काढलेलं, हे काय हरित द्रव्य। आपल्याला माहिती आहे वनस्पती काय करतात, हरित द्रव्याच्या मदतीने प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया पूर्ण करून स्वतःचा अन्न स्वतः बनवतात। पण हे जर यांच्याकडे जर हरित द्रव्य, तर या गटातील वनस्पती कशा असतील, स्वयंपोषी। म्हणजे हे कशा असतात, स्वयंपोषी असतात, कारण स्वतः अन्न ते स्वतः बनवू शकतात। त्याच्यामध्ये परत मी काय केलंय, बघा हे जे क्रॉस किंवा सर्पिलाकार काय हे बघा, सर्पिलाकार हरित द्रव्य किंवा सर्पिल हरित द्रव्य, असं क्रॉसिंग सर्पिल हरित द्रव्य म्हटलंय। त्या हरित द्रव्याच्या आतमध्ये पण मी काळ्याच कलरने काही असे काय दाखवले स्पॉट किंवा डॉट दाखवलेले आहेत, त्याला काय म्हणतात पायरेनॉइड। आता हे पायरेनॉइड काय करतात की काही वनस्पतींमध्ये यांचं काम काय असतं की ज्या वेळेस आपण अन्न बनवतो, वनस्पती काय करतात अन्न बनवतात, तर त्या काय करतात ग्लुकोजच्या स्वरूपात अन्न बनवतात, त्याचा त्यांना वापर करतात। आणि उरलेलं जे अन्न आहे ते स्टार्च, हा जो पिष्टमय पदार्थ आहे, आपण माहिती बटाट्या वगैरे मध्ये स्टार्च आढळतं, तर हा जो पिष्टमय पदार्थ आहे या पिष्टमय पदार्थाच्या स्वरूपात ते साठवून ठेवण्याचं काम करत असतात। मग ते साठवण्याचं काम कोण करतं, हे पायरेनॉइड करत असतात। तर काही वनस्पतीमध्ये ते काय करतात की जो कार्बन आहे वनस्पतींना अन्न बनवण्यासाठी लागतो, तर तो कार्बन पण साठवून ठेवण्याचं काम ते पायरेनॉइड काही वनस्पतीमध्ये करत असतात। हे फक्त तुमच्या माहितीसाठी, तुमच्या पुस्तकात कुठेही दिलेलं नाहीये। तर पहा परत तुम्ही पाहताल की आपल्याला माहिती वनस्पतीमध्ये कुठल्या प्रकारची पेशी असते। आपण जे ज्यावेळेस वनस्पतीचं वर्गीकरण पाहिलं मागच्या याच्यामध्ये, त्याचवेळेस आपण पाहिलं की वनस्पतीमध्ये काय असते, दृश्य केंद्रकी नावाची पेशी असते। दृश्य केंद्रकी म्हणजे त्याच्यामधला केंद्रक आपल्याला उघड्या डोळ्याने, म्हणजे उघड्या डोळ्याने नाही परंतु सूक्ष्मदर्शकाखाली आपल्याला त्याच्यामधला केंद्रक दिसू शकतो। जसं की आपण पाहिलं मोनेरामध्ये जे असतात त्यांच्यामध्ये काय आधी केंद्रक पेशी असते, त्याच्यामध्ये केंद्रक नसतो। तर मग हा काय मध्ये काळ्या कलरने दाखवलेला आहे तो काय केंद्रक, त्या पेशीचा केंद्रक आहे। या पेशीमध्ये केंद्रक असेल, या पेशीमध्ये पण तसाच केंद्रक असेल। नंतर तुम्हाला दिसेल की इथे दोन आवरण दिसतात या पेशीला। आतमधून मी काळ्या कलरने दाखवायचा प्रयत्न केलाय, ते काय प्रद्रव्य पटल किंवा पेशी पटल। आणि आपण परत मागच्याच लेक्चर मध्ये पाहिलं होतं की वनस्पतीमध्ये काय असते, पेशी भित्तिका असते, म्हणजे त्या पेशी पटलाच्या किंवा प्रद्रव्य पटलाच्या बाहेरून परत एक कव्हर असतं किंवा आवरण असतं, त्याला पेशी भित्तिका असं म्हणतात। तर मग हे जे हॅलो फायटामध्ये जे काय येतात शैवाल येतात, त्याच्यामध्ये पण काय पेशी भित्तिका अस्तित्वात आहे। मग हे काय झालं, हे काय तुम्हाला फक्त मी एक आकृती दाखवली, जो हिरवा थर आपल्याला दिसतो पाण्यावरती तो काय असतो शैवाल, म्हणजे त्या थॅलोफायटा गटातील वनस्पती आहे। त्यातील जर एक धागा तुम्ही फक्त घेतला तर तो तुम्हाला त्याच्यामध्ये ज्या पेशी येतात त्या तुम्हाला सूक्ष्मदर्शकाखाली अशा दिसतील। आता पाहू याचे उरलेले वैशिष्ट्य पाहू। नंतर काय याच्यामध्ये मुळे देठ खोड पाने असे वेगवेगळे अवयव नसतात, मी तुम्हाला आता सांगितलं, कारण आपल्या माहिती अभिजपत्रीमध्ये जेवढ्या वनस्पती येतात त्यांच्यामध्ये काय असे कुठल्याही प्रकारचे वेगवेगळे अवयव नसतात थॅलोफायटामध्ये। नंतर चार मध्ये पाहिलं आपण तर काय तिसरा गट काय, त्या हालचाल करू शकत नाहीत। ह्या काय ज्या शैवाल वगैरे ज्या वनस्पती येतात ह्या काय करू शकत नाहीत, स्वतः हालचाल करू शकत नाहीत। त्यांचं वहन कोणामार्फत केलं होतं, जसं पाण्याची हालचाल होईल तशी त्यांची हालचाल होते। नंतर हरित द्रव्य असल्याने स्वयंपोषी परंतु काही परपोषी आहेत। म्हणजे मी म्हटलं की शैवालाकडे काय हरित द्रव्य, त्यामुळे ते काय स्वतः स्वयंपोषी आहेत, परंतु याच्यामध्ये ह्या गटातील थॅलोफायटा गटातील काही वनस्पती कशा येतात किंवा त्या काय येतात परपोषी, ज्याच्यामध्ये येतं कवके। कवके म्हणजे काय, फंगी, आपल्याला माहिती आहे कवक वर्गीय एक अशी सृष्टी आहे। आता कवके म्हणजे काय, कवक वर्गीय ऍक्च्युअली काय एक वेगळी सृष्टी आहे, परंतु काही कवकांचा समावेश हा थॅलोफायटा गटामध्ये होतो। तर काय होतं, त्या काय येतात वनस्पती आहेत थोडक्यात, परंतु या परपोषी काय आहेत, कारण यांच्याकडे हरित द्रव्य नसतं त्यामुळे ते काय येतं परपोषी। तर शैवालाकडे हरित द्रव्य असतं त्याच्यामध्ये काय येतात स्वयंपोषी। तर नंतर काय सर्वसाधारणपणे यामध्ये काय होतं, जे थॅलोफायटामध्ये शैवालाचा समावेश होतो। नंतर वनस्पतींचे शरीर मऊ व तंतुरूपी असते। तंतुरूपी म्हणजे कसं, धाग्यासारखं असतं, आणि मऊ कसं आपण तुम्हाला माहिती, जर तुम्ही शैवालला हात लावायचा प्रयत्न केला तर ते कसं जाणवत तुम्हाला मऊ, त्याच्यामुळे त्यांचं शरीर कसं आहे मऊ आणि धाग्यासारखं, म्हणून त्याला तंतुरूपी असं म्हटलंय। त्यानंतर हे ज्या वनस्पती येतात हे गोड्या पाण्यातही आढळतात आणि खारट पाण्यातही आढळतात। गोड्या पाण्यात म्हणजे कोणता, समजा तुमचा तलाव नदी वगैरे जे असेल ते काय गोड्या पाण्याचे सोर्स असतात, त्याच्यामध्ये काय आढळतात, त्याच्यामध्येही आढळतात। आणि खारट पाणी म्हणजे समुद्र वगैरे असेल त्याच्यामध्ये पण काय ह्या शैवाल आढळतात किंवा थॅलोफायटा गटातील वनस्पती आढळतात।
त्यानंतर पुढचं त्याचं वैशिष्ट्य काय, पेशीच्या भौतिक पेशी भित्तिका असते. आपण इथे काय केलेलं आहे, एक शैवालाचा जो धागा असतो त्याचं काय केलेलं आहे, सूक्ष्मदर्शके खाली निरीक्षण केलं आपल्याला आढळते. ह्या काय त्याच्या पेशी येतात, अशा एकानंतर एक अनेक पेशी त्याला जोडल्या गेलेल्या असतील. तर मग ही जी पेशी आहे, या पेशीच्या बाहेर काय, हा जो प्रद्रव्य पटल आहे किंवा पेशी पटल आहे त्याच्या बाहेरून परत एक कवरिंग किंवा आवरण आहे, तर आपण काय म्हटलं होतं, पेशी भित्तिका. मग त्यांनी काय सांगितलंय, पेशीच्या भौतिक पेशी भित्तिका असते. म्हणजेच काय की थेलोफायटा गटात ज्या वनस्पती असतात त्या वनस्पतीमध्ये ज्या पेशी असतात त्या पेशीच्या बाहेरून पेशी भित्तिका असते. नंतर वहन करण्यासाठी उती संस्थान असतात, आपण मागच्याच लेक्चरमध्ये पाहिले. यांच्यामध्ये काय, एकदम सिंपल म्हणजे प्राथमिक स्वरूपाच्या वनस्पती, यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अवयव नसतात आणि वहन करण्यासाठी विविध उती संस्था पण अस्तित्वात नसतात. नंतर त्याच्यामध्ये जे जे येतात त्याच्यामध्ये कशा कशा समावेश होतो, याच्यामध्ये एक पेशीय शैवाल असू शकतं, बहुपेशीय शैवाल असू शकतं, छोट्या आकाराचं शैवाल असू शकतं आणि मोठ्या आकाराचंही शैवाल असू शकतं. शैवालाबरोबर अजून कोण असतं या गटामध्ये, काही छोटे काही प्रमाणात कवके कवकांचा पण याच्यामध्ये समावेश केलेला आहे. तर हे झाले त्याचे वैशिष्ट्ये. काय काय येतं थेलोफायटामध्ये, शैवाल येतं, शैवाल हरिद्रव्य असल्यामुळे कसं आहे स्वयंपोषी, कवके हरिद्रव्य नसल्यामुळे परपोषी. लायकेन म्हणजे काय, आता माहितीये कवकांकडे काय हरिद्रव्य नाहीये, त्याच्यामध्ये काय करू शकत नाहीत अन्नासाठी, ते स्वतःच अन्न स्वतः बनवू शकत नाहीत, तर मग अन्नासाठी कोणावरती तर त्यांना अवलंबून राहायचंय. मग ते काय करतात, स्वतःची जी उणीव आहे ते उणीव भरून काढण्यासाठी काय करतात, कधी कधी ते शैवालासोबत राहतात. म्हणजे काय करतात, शैवाल आणि कवके दोघं, हे दोघं वेगवेगळे दोन सजीव असले तरी ते एक सजीव म्हणून काम करायला सुरुवात करतात. मग त्यामध्ये काय होतं, ते काय करतात आपल्या नदी म्हणून, कवकाकडे काय असतं, शैवालाकडे काय हरिद्रव्य, मग ते अन्न बनवतात आणि ते कोणाला मिळतं, मग कवकांना. आणि मग कवके काय करतात, त्याला अन्न बनवण्यासाठी आवश्यक जेवढं वातावरण असेल तेवढं वातावरण प्रोव्हाइड किंवा पुरवण्याचं काम कोण करतात, कवके. मग हे काय करतात, दोघं एकमेकाला कामाला येतात. त्याच्यामुळं असे जे प्रकारची जी असोसिएशन असते, अशा प्रकारची जी असोसिएशन असते त्याला काय म्हणतात, सहजीवन संघटना. म्हणजे अशी जी संघटना आहे त्याला सिम्बायोटिक असोसिएशन. सहजीवन म्हणजे काय, की दोघं पण काय करतात, एकमेकाला मदत करतात. त्याला दगड फूल असंही म्हटलं जातं, मराठी त्या लायकेनलाच काय दगड फूल असंही म्हटलं जातं. त्यामध्ये काय काय असतं, शैवाल प्लस कवके हे दोघं एकत्र, हे दोघं सजीव काय करतात, एक सजीव म्हणून काम करतात. त्यांची ही संघटना असते, त्या संघटनेला सहजीवन संघटना म्हटलं जातं. सहजीवन संघटना म्हणजेच काय, की दोघे काय करतात, एकमेकाला मदत करतात आणि त्यामध्ये दोघांचाही फायदा होतो. त्याला लायकेन किंवा मराठीत दगड फूल असंही म्हटलं जातं. तर बघा आता, जर समजा आपण त्यांच्यामध्ये जर प्रजननाचा विचार केला, त्याच्यामध्ये प्रजनन कसं होत असेल, तर बघा जर तुम्ही समजा स्पायरोगायराचं उदाहरण घेतलं, तर स्पायरोगायरामध्ये काय खंडीभवन नावाचा जो काय अलैंगिक प्रजननाचा प्रकार आहे. प्रजनन म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे पृथ्वीवरील प्रत्येक सजीव काय करतो, स्वतःच्या प्रजातीसारखा दुसरा जीव निर्माण करतो. उदाहरणार्थ गाय, गायची प्रजाती गाय काय करते, वासरला जन्म देते, म्हणजे तिच्याच प्रजातीचा काय करते, दुसरा जीव निर्माण करते. मग ही जी प्रक्रिया ज्याला काय म्हणतात प्रजनन. मग या प्रजननाचे परत दोन प्रकार असतात, लैंगिक प्रजनन आणि अलैंगिक प्रजनन, ते तुम्ही दहावीला गेलं शिकणार आहात. तर काय हा जो काय फक्त लक्षात ठेवा, तुमच्या पुस्तकात नाहीये, परंतु काय स्पायरोगायरामध्ये अलैंगिक प्रजनन होतं, ज्याचं नाव आहे खंडीभवन प्रकारचं अलैंगिक प्रजनन आहे ते होत असतं. खंडीभवन म्हणजे काय बघा, खंडीभवन हा काय अलैंगिक प्रजनन, खंडीभवन म्हणजे जे खंड पडतात भाग. समजा हा जो स्पायरोगायर आहे तो या ठिकाणाहून कट झाला, एवढा पार्ट जर त्याचा बाजूला निघून गेला तर तो उरलेला पार्ट काय त्याची परत वाढ होते आणि तो एक नवीन सजीव म्हणून जगायला सुरुवात करतो. मग काय होतं, एका सजीवापासून दुसऱ्या सजीवाची निर्मिती झाली किंवा एका स्पायरोगायरापासून दुसरा स्पायरोगायरा तयार झाला. हे झालं त्याच्यामधील प्रजननाविषयीची माहिती. आता मी तर कवके इथं किन्वन लिहिले, म्हणजेच काय कवके किन्वन किंवा बुरशी वगैरे जे असतात त्यांचा पण समावेश काय केलेला आहे, म्हणजे थोड्याफार प्रमाणात. जसं की आपल्याला माहिती आहे सृष्टी कवक वर्गीय ही काय सेपरेट सृष्टी आहे, परंतु काही कवकांचा ज्यांचा काय समावेश आहे या थेलोफायटा गटामध्ये सुद्धा केलेला आहे, जो की वनस्पती सृष्टीचा भाग आहे. आणि म्हणजे ज्या बुरशी वगैरे असतील ना काही प्रकारात, त्या पण याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. आता हे झाले सर्व थेलोफायटा गटाचे वैशिष्ट्ये. तर काय काय पाहिलं आपण, थेलोफायटा गटाचं वैशिष्ट्य पाहिलं, थेलोफायटा गटाचं उदाहरण पाहिलं, त्याच्यामध्ये आपण पाहिलं स्पायरोगायरा, अजून काय उदाहरण आहे त्याचे, उदाहरणार्थ उल्फा कारा स्पायरोगायरा हे नाव तुमच्यासाठी नवीन असतील, पण तुमच्या पुस्तकामध्ये ज्या आकृती तुम्हाला दिलेल्या आहेत त्यावरून तुम्ही त्याचं निरीक्षण करू शकता की या गटामध्ये असणाऱ्या वनस्पती कशा प्रकारच्या असतात. तर हा झाला मित्रांनो तुमचा
थॅलोफायटागट जो की अबीजपत्री या उपसृष्टीचा काय एक भाग किंवा एक डिव्हिजन आहे ते पहिले आपण थॅलोफायटा आपण काय करतोय अगोदर अबीजपत्रीचा अभ्यास करायला सुरुवात केली त्याच्यामध्ये आज आपला थॅलोफायटा कंप्लीट झालेला आहे। तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करू की थॅलोफायटाचा पुढचा जो डिव्हिजन की जे ब्रायोफायटा आहे त्याचा आपण नंतर आपण काय करू अभ्यास करायला सुरुवात करू। तर आज आपण इथंच थांबूया। यात जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये खाली विचारू शकता। तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आज आपण इथं थांबूया। धन्यवाद।